विद्यार्थ्यांना संपूर्ण संस्कृतातील हा या पाठातल्या आता नाट्यस्त या नाटकातल्या नाट्य बोलूया कर्ण आणि शक्र अर्थात ब्राह्मणाच्या रूपात आलेला इंद्र यांच्यातला हा संवाद आपल्याला दिलेला आहे कर्ण हा प्राचीन कालखंडापासून अवदार्याचं एक प्रतीक किंवा मूर्तिमंत उदाहरण म्हणून ओळखला जातो या कर्णाने आपल्या उदार अंतकरणाने सर्वांना जेवढं देता येईल तेवढं दान दिलं आणि म्हणून मग दातृत्वाच्या बाबतीत कर्णाचं उदाहरण हे दिलं जात असा हा उदार करण त्याच्या त्या औदार्याचा नेमका उपयोग युद्धामध्ये कूटनीतीसाठी करून घेताना श्रीकृष्णाने त्याची कवचकुंडल काढून घेण्याकरिता इंद्राला शक्राच्या रूपात अर्थात एका भिक्षुकाच्या रूपात त्याकडे पाठवलं आणि मग कर्ण आणि शक्र यांच्यात जो संवाद झाला तो आपल्याला या नाट्यवेचा मध्ये आहे आता हा जो नाट्यवेचा आहे किंवा हा जो प्रसंग आहे मित्रांनो हा मूळचा कर्णभारम या नाटकातला आहे कर्णभारम हे नाटक महाकवी भासानी रचलेलं आहे भासाचा काळ हा साधारणतः चौथे शतक मानला जातो ती देहबोली ती भाषा आणि तेवढीच उदात्त अशी कल्पना या कर्णभारम नाटकामध्ये महाकवी भासानी नाटक लिहित असताना वापरलेली आपल्याला दिसून येत प्रसंगांचं यथार्थ वर्णन त्याचबरोबर प्रसंग निर्माण करताना त्याच्यातल्या पात्रांमध्ये असलेला त्यांची मनोव्यापार वृत्ती या सगळ्यांच्या बाबतीत भास कवी हा सरस मानला जातो आणि अशाच या महाकवी भासाच्या कर्णभारम नाटकातल्या या वेचाच्या आशयाकड्यात आपण जाऊया